इसवी सन एकोणीसशे साठच्या एप्रिल मासाच्या तिसाव्या तारखेच्या रात्रीची गोष्ट भारत देशाच्या नकाशावर बदल झाला मराठी प्रदेशात नवल घडले मुंबापुरीच्या राजधानीत भारताच्या युगपुरुषाची वाणी बोलली घंटानाथ झाले मेघगर्जना झाली दिवाळी आली आकाशवाणी झाली महाराष्ट्राचे नवे राज्य आले शिंग वाजले तोफा डागल्या गेल्या मराठी मुलखात तेजस्वी सूर्य देवाचा उदय झाला नवे राज्य आले महाराष्ट्र देश जन्माला आला गावगाव ही आवई गेली लोक हरखले आनंदले हत्तीवरून घरोघर साखर वाटली गेली महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव साजरा झाला माय मराठीचे राज्य स्थापन झाले मराठीतून राज्यकारभार होणार असल्याची घोषणा झाली दीपमाळा जागोजाग सजल्या माणसांची मन हसली आनंदाचे हिंदोळे डोलू लागले धरणीमाईला अभिषेक झाला राया इंद्राच्या घरचे पाणी आले महाराष्ट्राला अभ्यंग स्नान घडले मराठी माऊलीची पूजा झाली असली ही मराठी कोण आणि असला हा महाराष्ट्र देश तरी कोणचा परक्या लोकांना नवल वाटले कौतुक वाटले त्यांची उत्सुकता वाढली लोक आपल्या आपल्यात बोलत राहिले जगभर या नवलाईचा डंका पिटला गेला महाराष्ट्राच्या राऊळात पाहुण्यांची गर्दी झाली मराठीच्या कथेचे पठन सुरू झाले महाराष्ट्राच्या शिल्पकारांची बोलणी निघाली महाराष्ट्र म्हणजे महान मोठे राष्ट्र मराठी भाषा बोलणारांचा देश इथली माणसे कशी इथला प्रदेश कसला इथे राहते कोण असले प्रश्न एकापाठोपाठ पुढं आले त्यांना उत्तरांनी सजवले घडाघड -गड़ माणसं बोलू लागली आमच्या महाराष्ट्राची भूमी तशी फार मोठी लांबी रुंदीने हा मराठी प्रदेश तसा आईस पैस आहे देश कोकण विदर्भ आणि मराठवाडा अशा विविधतेनं या प्रदेशाच्या सीमांची आखणी झाली आहे पण या सर्वांचं नाव आता एक महाराष्ट्र हा सगळा मुलूक आता महाराष्ट्र राज्याच्या कृपाछत्राखालचा या राज्याची भाषा मराठी इथे राहणारे सारे मराठे सह्याद्री सारखा भव्य पहाडी प्रदेश व पर्वतराजी आमच्या या मराठी प्रदेशाचा कणा म्हणून ओळखला जातो काळ्या कभिन्न फत्तराची या सह्याद्रीची अंगकाठी मुसळधार पावसाचा ह्याला अभिषेक मेघमंडळाची ह्याला पांघरुण दऱ्या ह्याची बैठक आल्या गेल्यांचे स्वागत करतानाच त्यांच्यापासून आपल्या देशाचं रक्षण करायचं हा ह्याचा स्वभाव म्हणून ह्याचा लौकिक मोठा भारत देशाच्या रक्षणासाठी ह्याची ढाल बाळगायची भाषा म्हणूनच महाराष्ट्राच्या जन्मदिनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली उत्तर बाजूच्या विंध्य सातपुड्याच्या अंगावरचे सौंदर्य तर कसे वर्णन करावे जगातील सर्व रंगांच्या सर्व प्रकारच्या फुलांनी ह्यांचा माथा शिणगारला आहे बघणारा चकित होऊन जातो महाराष्ट्राच्या दारात या वनश्रींच्या तोरणानं आणलेली शोभा आगळी आहे महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर आपल्या वैभवानं मराठ्यांची कारकिर्द शोभिवंत केलेले रायगड प्रतापगड सिंहगड पुरंदर अजिंक्यतारा पन्हाळा विशाळगड सिंधुदुर्ग देवगिरी असे अनेक किल्ले आहेत नजर फिरू शकत नाही एवढा पराक्रम या किल्ल्यांनी पाहिला अंगापिंडाने हे मोठे रुबाबदार यांची उंची देखणी ह्यांची करणी मोठी म्हणून आमच्या या महाराष्ट्र देशाला दगडा धोंड्यांचा म्हणतात दिसायला हा धोबड पण ह्या धोंड्यातून प्रेमावृताचे झरे वाहतात घाट माथ्यावरून पायथ्याच्या मुलखाला एकसारखा मुसळधार पावसाचा अभिषेक घडत असतो त्या कारणानं ह्या प्रेमाच्या उभारीवर लोकांनी ह्याच दगडा धोंड्यांना कळा आणली माणसांनी आपल्या अक्कल हुशारीनं ह्याच्या पोटात शिरायचा यशस्वी प्रयत्न केला जागोजाग गुहा खोदल्या गेल्या विसाव्याची सावलीची करमणुकीची ठिकाणं निर्माण झाली आणि मोठ्या अलौकिक अशा कलेचा जन्म झाला वेरुळच्या लेण्यांनी जगाचं लक्ष वेधलं दगडावर माणसानं नाना प्रकारची कारागिरी केली जुन्या काळच्या गोष्टी साईन संगीत माणसांची चित्र खोदून जगापुढं ठेवली हे पाहिलं की वाटतं केवढं हे महाराष्ट्राचं वैभव इतकी सुंदर घडण करणारी आमची माणसं तरी केवढी कर्तबगार साध्या ओबडधोबड दगडाला यांनी आपल्या कर्णीनं देवपण आणलं माणूस बनवला नक्षीदार बोलणं केलं जन्मोजन्मीची आठवण ठेवली आणि अजंठ्याच्या कोरीव लेण्यानी तर याहीपेक्षा नवल खडवलं जगातील सारी चित्रकला इथं सामोरी आली उत्तमातले उत्तम रंग इथं गोळा झाले निसर्गाला लाजवील आणि आजच्या नव्या जगाला भुलवील असा सुंदर चमत्कार इथं घडला जुन्या काळच्या हकीकतीना मोठ्या देखणेपणाची गोडी आणि साऱ्या गुहा नटल्या चित्रकला तारुण्यानं बहरून गेली किती प्रकार किती रंग पाहिल्याशिवाय कळूच नये एवढी ही चित्रकला प्रभावी ठरली उभ्या जगाला तिनं वेळ केलं म्हणून तर आमच्या या मराठी प्रदेशाला महाराष्ट्र नाव मिळालं नसेल केवढी मोठी ही करामत नुसती मराठी मुलखाचीच नव्हे तर भारत देशाची बुद्ध देवाच्या कहाणीच्या या चित्रांची किमया केवढी तर आज तिची सर करता येऊ नये एवढी धन्यती मंडळी की ज्यांनी हा सारा सोपस्कार केला डोंगरमाथ्याच्या भव्यतेत भर घालणारी अशी कारागिरी आमच्या महाराष्ट्रात जागोजाग आहे आणि असलीच कारागिरी महादेवाच्या हेमाडपंथी देवळातूनही गावगाव जागजागी पसरलेली उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळते ह्याच प्रकारच्या कारागिरीची गोष्ट गावगाव पोचवीत ऐकणाऱ्यांना पावन करणाऱ्या अनेक नद्यांनीही आमच्या महाराष्ट्राची गाणी गायली आहेत त्यांनी आपल्या पोटी अमृत आणलं आहे लोकांच्या जीवनात त्यांनी रस भरला आहे त्यामुळं कृष्णा कोयना गोदावरी चंद्रभागा इंद्रायणी पूर्णा वैनगंगा पैनगंगा वगैरे नद्यांनी महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी तीर्थस्थानं उभारली आहेत माणुसकीचं विद्यापीठ उभं केलं जीवनाला पावित्र्य आणलं माणसा माणसातील भेद गाडून टाकले आणि असे करणाऱ्यांना तुळजापूरच्या भवानी मातेने शिखर शिंगणापूरच्या महादेवाने शिवनेरीच्या शिवाई देवीने प्रतापगडच्या भवानी देवीने आंबेजोगाईच्या जोगेश्वरीने कोल्हापूरच्या अंबाबाईने पंढरीच्या विठ्ठलाने आशीर्वाद दिले त्यांनी महाराष्ट्राचा पाळणा म्हटला या मुलखात वापरात असलेल्या भाषेला त्यांनी मराठी हे नाव दिलं या देवतांच्या पुण्याईवर मराठी मन पोचलं मराठी प्रदेश महान मोठा झाला जुन्या काळात काही काळ अशी परिस्थिती होती की संस्कृत भाषेला फार मोठा मान होता विद्वान लोकांच्या वापरात ही भाषा त्यामुळे सामान्य लोकांशी तिचा संबंध येत नसे त्याचा परिणाम वाईट होई बहुजनांना सर्व प्रकारच्या ज्ञानापासून चार हात दूर राहावं लागे सामान्य माणूस हा त्याच कारणानं मागासलेला राही आणि पंडितांचं वर्चस्व त्याला मुकाट्यानं मानावं लागे म्हणून काही विचारवंतांनी सामान्यांच्या वापरात असलेली प्राकृत भाषा सुधारली मराठी भाषेचा जा जन्म झाला पंडित रागावले पण सामान्य सुखावले मराठी भाषा लेखनासाठी उपयोगात येऊ लागली तिनं सामान्यांची मनं जिंकली मराठीचा जा जन्म झाला त्यावेळी लोक आनंदले आनंदाच्या गुढ्या घरोघरी आल्या डोंगरांनी चौघडे वाजवले ओढ्यांनी सनई वाजवली नद्यांनी ओट्या भरल्या पानाफुलांच्या पायघड्या आल्या सगळीकडं कसा आनंदी आनंद झाला आनंद महाराष्ट्राच्या अंगणात आणि ओसरीवर मराठीची बैठक आली लोक हरखून गेले आमची ही मराठी मनाची तशी मोकळी गुणानं आगळी तिचा बोलबाला झाला ती गावगाव निघाली गोष्टी सांगू लागली ऐकू लागली भीम थडीची घोडी घ्यावी कृष्णाकाठचा हुरडा खावा व्हराडात बिराडा मांडावे सह्याद्रीत शिकारीला जावे सातपुड्यात भटकत राहावे कोकणात जाऊन नारळाचे पाणी प्यावे असा तिला नाद लागला एके ठिकाणी ती थांबली की गोष्टी वेल्हाळ होई खेळ खेळत बसे गाणी गात राही तिच्या अंगी नाना कळा येत गेल्या डफ तुंतुण्यांच्या साथीवर ती पराक्रमाची गीतं आळवू लागली टाळ विणा आणि मृदंगाच्या साथीवर ती अभंग गाऊ लागली चार लोकांच्या बैठकीत ती गंभीर होई तोलून बोले जपून चाले माहेरवाशीन भेटली की ती हसे खेळे मित्रमंडळात गेली की विनोद करी पोराबाळात नाचत राही वडील माणसात गोष्टी करी तिचा लौकिक असा भारी झाला मनाची ती अशी मोकळी तशी आचाराची शुद्ध विचाराची मोठी कल्पनेची दांडगी अरुणोदयाला उठावे शब्दांची सडारंगोळी घालावी भक्ती नदी स्नान करावे मनोभावाची फुले घ्यावीत आणि भुपाळ्या गात देवाचं दर्शन घ्यावं असा तिचा रोज सकाळचा उद्योग निघाला त्यामुळं ती सर्वांची झाली लोकांच्या काळजात शिरली ओठात सजली बाळपणापासूनच तिला लोकांची कळकळ वाटू लागली लोकांचे संसार सुखाचे करावे देशाचे दैन्य दूर करावे या भावनेनं तिनं आपले भांडार उघडले महाराष्ट्राचा खजिना तिनं पुरेपूर भरला जादूची खाण उघडली प्रत्येकाला हवं ते मिळत गेलं त्या कारणानं विठ्ठलाला तुळशी मंजेरी वाहणारा घृष्णेश्वराला धोत्रा वाहणारा त्र्यंबकाला कमळ अर्पण करणारा जोगाईला अक्षता वाहणारा तुळजाभवानीला कवड्यांची माळ घालणारा मानापूरला पोत पाजळणारा महालक्ष्मीला गुलाल वाहणारा जेजुरीच्या खंडोवावर भंडारा उधळणारा औंढ्या नागनाथाला बेल वाहणारा आणि वैजनाथाला फूल वाहणारा असा सामान्य भोळा माणूसही तिच्यावर भाळला गेला त्या कारणानं मराठीचं तेज वाढत गेलं महाराष्ट्राचा लौकिक पसरत चालला महाराष्ट्राचे अंगण नाचगाण्यानी धुंद होऊन गेले कथा कहाण्यांनी भारून गेले मराठीची तपश्चर्या वाढत चालली महाराष्ट्राची माणसं तशी मोठी चिवट काटक आणि बळकट अंगकाठीची सोशिक तशीच मोठी अभिमानाचीही वेळप्रसंगी भांडायला न भिणारी पण प्रेमानं पोटाशी धरणारी ही अशा माणसांनी तिची जोपा केली मराठी माय मोठी झाली महाराष्ट्राला तेज येत गेलं मराठीची तपश्चर्या वेगळी रीतभात वेगळी लोकांनी हे ओळखून तिचा वापर केला तीर्थयात्रा करावी दानधर्म करावा दिनदलितांचा सांभाळ करावा गरिबांचे पालनपोषण करावे देवळे बांधावीत मठ उभारावेत विद्वानांची वाहवा करावी विद्येला उत्तेजन द्यावे लोकांच्या हरकामी उपयोगी पडावे मना देवाची आठवण घोळवावी वाणीत परमेश्वराला आळवावं आणि हातानं मानवांची सेवा करावी असा मराठीचा धर्म महाराष्ट्रानं चालवला त्यासाठी पळसदेव तुळजापूर पंढरपूर परळ पाटण आंबा नेवासे माहूर उणकेश्वर इत्यादी तीर्थस्थानांचा प्रवास केला मंगलस्नान केले देवदर्शन घेतले साधू संतांना आशीर्वाद दिला जनलोकांचा संग्रह केला नानापरीचे गुप्तदान दिले मराठी माय सामान्यांच्या अंगा खांद्यावर खेळू लागली जिभेवर घोळू लागली अक्षर वाङ्मयाला तिनं जन्म दिला महाराष्ट्राच्या कल्पनाशक्तीची गाथा तयार केली भावनेचा शिलालेख लिहिला